बैठकीमध्ये प्रभारी चेन्नी थल्ला यांनी नाना पटोले यांना कानपिचक्या दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यामध्ये काँग्रेस हा मोठा भाऊ असल्याचं वक्तव्य नाना पटोले यांनी केलेलं होतं आणि याचवरून महाविकास आघाडीमध्ये संघर्ष वाढण्याची चिन्ह होती. मात्र नाना पटोले यांच्या या वक्तव्यावर चेन्नी थल्ला यांनी सावध भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडीमध्ये कुणीही मोठा किंवा छोटा नाही, आपण लोकसभा निवडणूक एकत्र लढवली असून पुढील विधानसभा निवडणुकीतही एकत्र लढायचं असल्याचं चेन्नी थल्ला यांनी म्हटलंय. त्यांच्या या सुरामध्ये वडेट्टीवार यांनी सुद्धा सूर मिसळवलाय. मध्ये मी आलेलो आहो आणि याच्यामध्ये आमच्या सगळ्यांचा आग्रह राहील की राहुलजींनीच आता लोकसभेचंही नेतृत्व त्यांनी स्वीकारावं, ही आमची भूमिका राहणार आहे. प्रामुख्यानं तुम्ही जे म्हटलं की काँग्रेस महाराष्ट्रामध्ये मोठा भाऊ आहे, त्यामुळे जागा वाटपात आमचा वर्चस्व असेल, 150 जागा जवळपास आपण घेणार आहोत. आम्ही मोठं म्हटलं असं काही नाही आहे. बघा, आमची भूमिका आज पण आहे, लोकसभेच्या निवडणुकीमध्येही होती की मेरिटच्या आधारावर निर्णय व्हावेत. मेरिटच्या आधारावर निर्णय झाले असते तर अजून आम्हाला जागा जिंकता आल्या असत्या. त्यामुळे मला असं वाटतं की आम्ही मोठा भाऊ हा विषू नाही आहे. विषू असा आहे की आपल्याला बीजेपी महाराष्ट्र मुक्त करायची आहे आणि त्यासाठी